नमस्कार, मी सुधीर। आज तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे। गोष्ट आहे रामूची। रामू हा खूप खोडकर, नटखट्टी आणि खूप उड्या मारणारा मुलगा होता। एक दिवस त्यांच्या घरचे राजा जाणार होते, तर घराला कुलूप लावून एक चाऊ रामूकडे दिले। रामूकडे दिल्यानंतर रामू असाच खेळत खेळत ती चावी त्याच्याकडून हरवली। तो घरी आला, तो पाहतोय तर त्याच्याकडे चावीच नाही। तर मग त्याला काय करावं हे सुचेना। तर साईडला एक काटकी पडली होती, त्याने ती काटकी घेऊन कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, पण कुलूप तुटले नाही। परत त्याने साईडला जाऊन एक दगड उचलला आणि दगडाने ठोकून ठोकून कुलूप तोडले। आता मला सांगा, रामूने कोणत्या कोणत्या हत्यारांचा वापर केला कुलूप तोडण्यासाठी? हा बरोबर, दगड आणि काठी या दोन हत्याराचा त्याने वापर केला। पहिल्या काळामध्ये माणूस कुठे राहायचा तुम्हाला माहिती आहे का? जंगलामध्ये राहायचा। जंगलामध्ये राहत असताना जे आता जे आपण हत्यारा वापरतो ते पहिल्या काळामध्ये होते का? नव्हते। मग तो कशा हत्यारे तयार करायचा, कशापासून तयार करायचा हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। चला तर मग इयत्ता 5वी मधील परिसर अभ्यास 2 मधील अश्मयुगीन दगडी हत्यारे हा धडा आपण अभ्यासणार आहोत।